आमदार नितेश राणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. आमदार नितेश राणे यांनी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून शिरूरचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे आणि हवेलीचे तालुकाध्यक्ष दिलीपराव वाहलेकर यांनी देखील तीव्र अशा शब्दामध्ये नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. डॉक्टर अमोल कोल्हे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांना इतिहासाची संपूर्ण जाण असून नारायण राणे आणि त्यांच्या मुलाची भाषा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असल्याचं सांगत एखाद्या खासदारावर अर्वाच्य भाषेत टीका करणे हे लोकशाहीला शोभा देणारं नाही असं देखील राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार म्हणाले आहेत. खासदार अमोल कोल्हे इतिहासाचे जाणकार आणि उच्च शिक्षित आहेत. त्यांच्यावर खालच्या भाषेत केलेली टीका राष्ट्रवादी खपून घेणार नाही आणि येत्या काळामध्ये राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जनताचं त्यांना निवडणुकीमध्ये उत्तर देईल अशा शब्दात नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. नितेश राणे आणि अमोल कोल्हे यांच्या वादामध्ये आता पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एंट्री केल्यामुळे पुण्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगताना पाहायला मिळतंय. राष्ट्रमाता जिजाऊ आज त्यांची जयंती. जयंतीच्या निमित्तानं मी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करतो. खरं म्हणजे कालच महाराष्ट्रातील एक आमदार नितेश राणे यांनी आमच्या परिसरातील संसदरत्न लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्याबद्दल खालच्या पातळीवरती जाऊन जे काही शब्दप्रयोग केले, शिवराळ भाषा वापरली, ती अत्यंत निंदनीय आहे. खरं म्हणजे हे ज्या पक्षात असतील त्या पक्षाचे प्रमुख या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने त्यांना समज देण्याची गरज आहे की आज तुम्ही शिवराळ भाषा कोणाला वापरताय. ज्यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना घराघरात पोहोचवलंय आज तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं संभाजी राजांची ओळख त्यामुळं झाली आणि अशा या आमच्या छत्रपती स्वराज्य रक्षक शंभू राजांच्या माणूस की जो हा सगळा राज्यात त्याचा प्रसार करतोय की त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांच्याबद्दल ज्या काही खोट्या गोष्टी होत्या त्या साफ कशा पुसून त्या माणसांनी काढल्या आणि खरं व्यक्तिमत्व समाजापुढे आणलं, अशा एका चांगल्या माणसाला, चांगल्या खासदाराला अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत काही शब्द वापरणे अत्यंत गैर आहे. म्हणून माझी विनंती त्या पक्षाच्या प्रमुखाला की अशा माणसांना खरं म्हणजे तुम्ही ताबडतोब काही सूचना केल्या पाहिजे, त्यांना थांबवलं पाहिजे. आपण नाही थांबवलं तरी समाज निश्चितपणे याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. शेवटी लोकशाहीमध्ये आज ना उद्या तुम्हाला निवडणुकीला सामारे जावं लागतो, त्यावेळेला अशा प्रश्नाला तुम्हाला निश्चितपणे उत्तर द्यावं लागतात. म्हणून माझी त्यांना विनंती उपमुख्यमंत्री महोदयांना की अशा माणसाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, नाही केला तर समाज निश्चितपणे भक्कम आहे. त्यामुळे एका अभ्यासू डॉक्टर असलेल्या हुशार व्यक्तिमत्वाबद्दल असं बोलणं हे अत्यंत निंदनीय. मी त्याचा तालुक्याच्या वतीनं शिरूर हवेलीच्या आम जनतेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. धन्यवाद. राष्ट्रमाता राजमाता काहीसे जिजाऊंच्या जन्मदिनाचं पवित्र अभिवादन करतो. कालच आपल्या भागाचे संसदरत्न खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्याबद्दल राणे पुत्र नितेश राणे यांनी अतिशय खालच्या भाषेमध्ये जाऊन शिवराळ भाषेत त्यांना वर्णन केलेलं आहे, त्याचं मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अतिशय कडक शब्दामध्ये निषेध करतो. खरं तर खासदार फक्त संसदरत्न खासदारच नाहीत तर इतिहासाची परिपूर्ण जाण असणारं एक नेतृत्व सुदैवानं राष्ट्रवादी काँग्रेसला भेटलेलं आहे. आपण पाहिलं असेल की स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची भूमिका तंतोतंत रेखाटून घराघरात संभाजी महाराज पोहोचवण्याचं पवित्र काम खासदार साहेबांनी केलं असं खऱ्या अर्थानं ऐतिहासिक एक चांगली पार्श्वभूमी असणारा, इतिहासाची जाण असणारा नेतृत्वाला त्या शिवराळ भाषेतून एका संसदीय माणसानं अशा पद्धतीनं बोलणं हा निश्चितपणे निषेधार्ह शब्द आहे. मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, उपस्थित आमदार अशोकबापू पवार असतील, आमचे शिरूरचे अध्यक्ष असतील, या सर्वांच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्याविषयी नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी त्या ठिकाणी सभेमध्ये एका अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना त्या ठिकाणी शब्दप्रयोग केले त्याचा मी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. विशेष करून
ज्यांची जी भाषा आहे नारायण राणे पितापुत्रांची ही उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ज्या खासदार साहेबांना पहिल्याच टर्ममध्ये संसदरत्न पुरस्कार मिळाला ते त्यांच्या अभ्यासू त्या ठिकाणी संसदेत केलेल्या भाषणांच्यामुळं आणि मतदारसंघाचे मांडलेले प्रश्न याच्यामुळं त्या ठिकाणी संसदरत्न पुरस्कार पहिल्याच टर्ममध्ये मिळाला. नारायण राणे पितापुत्रांना साधा चेंबूर रत्नसुद्धा पुरस्कार नाही, उलट कोंबडी चोर म्हणून त्यांची प्रसिद्धी उभ्या महाराष्ट्रात आहे. अशा नेतृत्वानं आमच्या खासदारावर अशा पद्धतीचे आरोप करणे, चिखलफेक करणे हे आम्ही कदापि सहन करणार नाही. मी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या नितेश राणेचा जाहीर निषेध करतो.